शाळेचे होमवर्क। खूप वर्षांपूर्वी एका शहरात 8 वर्षांचा शिवम आपल्या आई वडिलांसोबत राहत होता। शिवमला खेळणं आणि फिरणं खूप आवडायचं। या सगळ्यात तो नेहमी आपल्या शाळेच्या होमवर्कला टाळायचा। आई, शाळेचं होमवर्क मी उद्या करेन। आणि ज्या दिवशी शाळेत टीचर होमवर्क चेक करणार, त्या दिवशी तो काहीतरी कारण काढून शाळेला सुट्टी मारायचा। आई, आज माझं खूप पोट दुखतंय, मी शाळेत नाही जाऊ शकत। ठीक आहे शिवम, आज तू घरीच आराम कर। असंच खूप दिवस चालू होतं। मग एके दिवशी अचानक टीचरने वर्गातल्या सगळ्या मुलांना म्हटलं, मुलांनो, मी उद्या तुमचे तिन्ही विषय इंग्लिश, हिंदी आणि गणिताच्या वया तपासेन, म्हणून उद्या सगळी मुलं आपल्या वया घेऊन येतील। ओके टीचर। शिवमचा मित्र अंकितला हे माहीत होत की शिवमची कुठलीच वही पूर्ण नाहीये। तो शिवमला म्हणाला, शिवम, आता तू काय करशील, तुझी तर कोणत्याच विषयाची वही पूर्ण नाहीये। मला माहितीये आणि म्हणूनच मी उद्या शाळेत येणार नाहीये। काय? हो। आणि मग नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी शिवमने पोटदुखीचं नाटक सुरू केलं। आई, माझ्या पोटात खूप दुखतंय। आज परत? बरं ठीक आहे, तू आज पण घरीच आराम कर। अशा प्रकारे शिवमला शाळेत जाण्यापासून सुट्टी मिळाली। शाळेत टीचर सगळ्या मुलांच्या वह्या एक एक करून चेक करत होत्या। तेव्हा टीचरने आपल्या घड्याळात बघितलं की शाळेच्या सुट्टीची वेळ झाली आहे। हे बघून त्या सगळ्या मुलांना म्हणाल्या, मुलांनो, आता शाळेच्या सुट्टीची वेळ आली आहे, म्हणून आता जी मुलं राहिली आहे त्यांच्या वया मी उद्या तपासेन। त्यात संध्याकाळी पार्क मध्ये खेळताना शिवम जेव्हा अंकितला भेटला तेव्हा अंकितने त्याला सगळं सांगितलं। टीचरने सांगितलंय की जी मुलं राहिली आहेत त्यांच्या वया उद्या तपासणार आहे। हो का? तर मग मी उद्या पण येणार नाही। दुसऱ्या दिवशी पण शाळेतल्या मुलांच्या वह्या तपासता तपासता शाळेच्या सुट्टीची वेळ झाली। आणि मग पुन्हा एकदा टीचर मुलांना म्हणाल्या, जी मुलं आज पण राहिली आहेत त्यांच्या वया मी उद्या तपासेन। यावेळी सुद्धा अंकितने शिवमला सगळं सांगितलं। आज पण सुटायची वेळ झाली, म्हणून टीचरने सांगितलंय की बाकी मुलांच्या वया त्या उद्या तपासणार आहेत। अच्छा, म्हणजे मला उद्या पण सुट्टी मारावी लागेल। असेच 3 दिवस गेलेत। टीचर 3 दिवस वह्या तपासत होत्या आणि शिवम कुठलं तरी कारण काढून शाळेला सुट्टी मारत राहिला। 6व्या दिवशी शिवमने कारण द्यायला सुरुवात केली तेव्हा आईने त्याचं ऐकलं नाही आणि रागात येऊन त्याला म्हणाली, मी तुला 6 दिवसापासून बघतीये, तू तब्येतीचं कारण सांगतोयस आणि शाळा सुटल्यावर पूर्ण दिवस मित्रांसोबत खेळतोस, म्हणून आज तर तुला शाळेत जावंच लागेल। पण आई, माझं पोट खूप दुखतंय। तू गपचूप शाळेत जातोस की मी तुझ्या बाबांना बोलवू? शिवम आपल्या वडिलांना खूप घाबरायचा, म्हणून तो शाळेत जायला तयार झाला। ठीक आहे आई, मी शाळेत जातो। शिवम तयार होऊन शाळेत पोहोचला। क्लास मध्ये टीचर जशा वर्गात गेल्या त्यांची नजर शिवम वर पडली। त्या त्याला म्हणाल्या, शिवम, तर आज तू शाळेत आलासच, मी खूप दिवसापासून तुझीच वाट बघत होते, आता लवकर तुझ्या सगळ्या वया घेऊन माझ्या जवळ ये, आज मी तुझ्या सगळ्या वया तपासेन। हे ऐकून शिवम खूप घाबरला। तो घाबरतच उभा राहिला आणि म्हणाला, टीचर, मी आज नोटबुक आणायला विसरलोय। का? तुला माहित होतं ना आज मी सगळ्यांच्या वया तपासणार आहे, मग तू वया आणायला कसा विसरला? सॉरी टीचर। आणि चुकून पण उद्या शाळेला सुट्टी मारू नकोस। ओके टीचर। टीचरचं बोलणं ऐकून शिवमला कळलं होतं की आता त्याला कसंही करून आपल्या नोटबुक्स कंप्लीट कराव्या लागतील। तो आपला मित्र अंकितला म्हणाला, अंकित, तू मला तुझ्या 3ही सब्जेक्टच्या नोटबुक्स देऊ शकतोस? का? तू माझ्या वयांचं काय करणार? टीचरने तर तुला तुझ्या वया आणायला सांगितले आहेत। मला माहितीये, पण माझ्या नोटबुक्स कंप्लीट नाही आहेत, म्हणून मी तुझ्या नोटबुक्स बघून माझ्या नोटबुक्स कंप्लीट करेन। तुला हे सगळं करायची काय गरज आहे?
तू नेहमीप्रमाणे शाळेला सुट्टी मार। नाही, मला वाटतं मी आता या कामाला आणखी नाही टाळू शकत, म्हणून मला आता हे काम करावंच लागेल। पण तू उद्या सकाळपर्यंत तिन्ही वया कशा पूर्ण करशील? मला नाही माहित, पण मला हे करावंच लागेल। अंकितने शिवमला आपल्या नोटबुक्स दिल्या। शिवम आपल्या घरी पोहोचला। तो सरळ आपल्या खोलीत गेला आणि काम करायला बसला। तो पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र सतत लिहित होता आणि सकाळ होईपर्यंत त्याने तीनही नोटबुक्स कंप्लीट केल्या। काम पूर्ण झाल्यावर त्याने सुटकेचा निश्वास टाकला। शेवटी तीनही नोटबुकचं काम पूर्ण झालं। आता मी न घाबरता शाळेत जाऊ शकतो। दुसऱ्या दिवशी तो तीनही नोटबुक्स घेऊन शाळेत पोहोचला। शाळा सुरू होताच सगळ्यात आधी टीचर शिवमला म्हणाल्या, शिवम तुझ्या वह्या घेऊन माझ्या जवळ ये। शिवम तीनही वह्या घेऊन टीचर जवळ गेला। संपूर्ण रात्र न झोपल्यामुळे तो खूप थकलेला होता। त्याचे डोळे पण लाल झाले होते। हे घ्या टीचर, माझ्या वह्या। टीचरने शिवमचा थकलेला चेहरा बघितला तेव्हा त्यांना कळलं की त्याने रात्रभर जागून या वह्या पूर्ण केल्या आहेत। त्या शिवमला समजावत म्हणाल्या, मला माहित होतं की तुझ्या वह्या पूर्ण नाहीयेत। या वह्या तू रात्रभर जागून पूर्ण केल्या आहेस, म्हणून थकल्यामुळे तुझे डोळे एवढे लाल झाले आहेत। शिवम, म्हणून म्हणतात की आपल्याला आपलं काम वेळेवर केलं पाहिजे, कारण नंतर सगळं काम एकत्र करण्याचा त्रास होणार नाही। ही गोष्ट तू नेहमी लक्षात ठेव की दुर्लक्ष करण्याने कोणतंही काम संपत नाही, उलट अजून वाढतं। शिवमला टीचरचं बोलणं कळलं। तो टीचरला म्हणाला, सॉरी टीचर, यापुढे मी सगळं काम वेळच्या वेळी करेन आणि कधीच कुठल्या कामाला दुसऱ्या दिवशीसाठी नाही टाळणार। अशा प्रकारे शिवमची प्रत्येक कामाला टाळण्याची सवय सुटली आणि तो प्रत्येक काम वेळेवर करायला लागला। टीचर्स डे। गट्टू आणि चिंकी क्लासरूम मध्ये आपल्या मित्रांसोबत मस्ती करीत होते। कम ऑन बॉयज, अटॅक! गर्ल्स, आपल्याला उत्तर द्या! विमान उचला आणि अटॅक करा! मिश्रा सरांचे आगमन होते। हा काय गोंधळ लावलाय तुम्ही? 2 मिनिटाच्या आत होमवर्कचे बुक्स माझ्या टेबलवर पाहिजेत। हे ऐकून सगळी मुले एकमेकांकडे पाहतात, कारण कोणीच होमवर्क केला नव्हता। कोणीच होमवर्क केलेला नाही, तुम्हाला फक्त मस्ती करता येते। चला उभे रहा, आपले कान पकडून उभे रहा, फास्ट! सगळा वर्ग एकदम कान पकडून उभा राहतो तेवढ्यात नोटीस घेऊन पिऊन येतो। टीचर्स डे ची नोटीस आहे सर। सगळ्या मुलांना आणि टीचर्सना सूचित करण्यात येते की उद्या टीचर्स डे आहे, आपापल्या वर्गातच तो साजरा करायचा आहे। मुलांनी स्वतःच टीचर्स डेचं नियोजन करावं आणि आपापल्या शिक्षकांना शुभेच्छा द्याव्यात। नोटीस मिळताच सगळे शिक्षक जरुरी मीटिंग करता हेडमास्टर केबिन मध्ये येतील। तर सर, आम्ही बसलो तर चालेल का? कशाला बसायचंय तुम्हाला? तुम्हाला केबिन मध्ये जायचंय आणि आम्हाला टीचर्स डेचा प्लॅनिंग करायचंय। प्लॅनिंग करायचंय की परत मस्ती करायची आहे? पनिशमेंट अजून संपली नाहीये। आज डबल होमवर्क देतो, उद्या नोटबुक्स कंप्लीट पाहिजेत, नाहीतर तुमचा हात आणि माझी छडी, समजलं? चला बसा। सगळेजण बसतात आणि नोटबुक्स काढतात। मिश्रा सर बोर्डवर होमवर्क देतात आणि केबिन मध्ये निघून जातात। अरे यार, इतका सगळा होमवर्क रात्रभर केला तरी कंप्लीट होणार नाही। मिश्रा सर आपल्यावर नाराज आहेत, म्हणून एवढा होमवर्क देऊन गेलेत ते। जर आपण हा अभ्यास नाही केला तर उद्या मार मिळेल। हो यार, काय करायचं आता? तेवढ्यात राणीच्या डोक्यात एक आयडिया येते। आयडिया? उद्या तर तसाही टीचर्स डे आहे, सगळं प्लॅनिंग आपल्यालाच करायचंय। जर आपण मिश्रा सरांना खूप गिफ्ट्स घेऊन गेलो तर ते खूप खुश होतील आणि आपण पनिशमेंट पासून वाचू। मस्त आयडिया, मग तर आपल्याला होमवर्क करायची गरजच नाही। सगळे ऐका, सगळ्यांना होमवर्क आणि पनिशमेंट पासून वाचायचं असेल तर उद्या टीचर्स डे च्या निमित्ताने एक एक गिफ्ट मिश्रा सरांना द्यायला हवं। उद्या टीचर्स डे आहे, आम्हाला मिश्रा सरांसाठी एक छान गिफ्ट घ्यायचंय। अरे वा, ही तर खूप छान कल्पना आहे।
चला ना आपण काहीतरी चांगलं गिफ्ट घेऊन येऊ। हो हो चला। काय चला, बाहेर पाहिलं नाहीत का किती जोराचा पाऊस पडतोय ते? अशात कसे जाणार आहात? सॉरी मुलांनो, तुम्ही असं करा, तुमचा होमवर्क करून घ्या, जसा पाऊस थांबेल तसं आपण गिफ्ट आणायला जाऊयात, ठीक आहे? ठीक आहे। मम्मी पापा निघून जातात। आता काय करायचं, रात्रभर पाऊस पडत राहिला तर? असं नको बोलूस, थांबेल पाऊस थोड्या वेळात, चल तोपर्यंत आपण होमवर्क करून पाहू। गट्टू आणि चिंकी होमवर्क करू लागतात। थोड्या वेळात गट्टू म्हणतो, चिंकी जरा पहा पाऊस थांबलाय का ते। पिंकी जाऊन पाहते तर पाऊस खूपच जोरात येत होता। पाऊस तर खूपच जोरात पडतो, चल थोडा वेळ अजून अभ्यास करूया। दोघे पुन्हा अभ्यास करू लागतात। हा पाऊस तर थांबण्याचं नावच घेत नाहीये, दुकानही बंद होतील, मुलांना म्हणावं झोपा आता, आज गिफ्ट आणायला जाऊ शकणार नाही। असू द्या, किती दिवसांनी दोघे जण होमवर्क करत आहेत, त्यांना सांगितलं तर ते होमवर्क नाही करायचे, पाऊस येतोय या बहाण्याने अभ्यास तरी होईल। चांगली आयडिया आहे, गुड नाईट। पप्पा मम्मी झोपून जातात आणि गट्टू आणि चिंकी रात्रभर होमवर्क करत बसतात। होमवर्क करता करता सकाळचे 4 वाजतात। चिंकी बघ ना, पाऊस थांबला की नाही ते? पाऊस तर नाही थांबला, पण माझा होमवर्क मात्र झाला। काय म्हणतेस, माझाही फक्त शेवटचाच प्रश्न राहिलाय। तेवढ्यात मम्मी येते। अरे झोपा, सकाळी शाळेत जायचंय ना। मम्मी आमचा होमवर्क झाला। वाव, आता गिफ्ट आणण्याची गरजच नाही, मिश्रा सर तर तसेही खुश होतील। अरे हो, याचा तर आम्ही विचारच नाही केला। चला झोपा, आता मिश्रा सरांना गिफ्ट मिळालेलाच आहे। मिश्रा सर येतात। गुड मॉर्निंग सर, हॅपी टीचर्स डे। थँक यू अँड सेम टू यू। मुलांनो चला, होमवर्कच्या नोटबुक्स टेबलवर ठेवा। मिश्रा सरांनी असं म्हटल्यावर एक एक जण उठतो आणि आपापलं गिफ्ट टेबलवर ठेवतो। अरे हे काय, टेबल नोटबुक ऐवजी गिफ्ट्सनी भरून गेलं, काही हरकत नाही। गट्टू आणि चिंकी तुमचं गिफ्ट कुठं आहे? आमच्याकडे तुमच्यासाठी खास गिफ्ट आहे सर, चल चिंकी। गट्टू आणि चिंकी आपले नोटबुक्स घेऊन जातात आणि टेबलवर ठेवून देतात। काय जरा बघू तरी। मिश्रा सर नोटबुक घेऊन बघतात तर आश्चर्याने बघतच राहतात, कारण गट्टू आणि चिंकीची नोटबुक पूर्ण झाली होती। वाह, गट्टू आणि चिंकी वेल डन। मुलांनो आज टीचर्स डे आहे, तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर गिफ्ट्स दिले, मला खूप छान वाटलं, पण गट्टू आणि चिंकीचं हे गिफ्ट सगळ्यात जास्त आवडलं। मुलांनो शिक्षक नेहमी तुमच्या भल्याचाच विचार करतात, तुम्ही हुशार व्हावं, प्रगती करावी नेहमी ह्याचीच इच्छा करतात। मुलांनी शिक्षकांची प्रत्येक गोष्ट ऐकावी आणि मस्तीच्या ऐवजी दोस्ती करून एकमेकांची मदत करावी, असं झालं तरच टीचर्स डे यशस्वी झाला। गट्टू आणि चिंकीप्रमाणे जर तुम्हालाही ही गोष्ट कळली असती तर मला खूप आनंद झाला असता। डोंट वरी सर, आता तुम्ही जे सांगा ते आम्ही ऐकू। सर आमचा होमवर्क तर पूर्ण झाला, आता आम्ही बाकीच्या मुलांचा अभ्यास कंप्लीट करून घ्यायला मदत करू। उत्तम, आता होईल टीचर्स डे चे खरे सेलिब्रेशन।